येणार आहोत कपिलधार मंदिराला भेट देण्यासाठी. कपिलधार मंदिर हे खूप समृद्धीने नटलेलं आहे. कपिलधार या ठिकाणी खूप मोठा एक धबधबा आहे आणि मित्रांनो सध्या त्या धबधब्याला पाणी आलेलं आहे. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही आपण कपिलधार एक्सप्लोर करूया. आता आपण आलेलो आहोत कपिलधारच्या वेस्टमध्ये. बीड शहरापासून दक्षिण साईडला साधारण 10 ते 12 किलोमीटर वरती कपिलधारची ही वेस्ट आहे आणि इकडनं आतमध्ये साधारण 3 ते 4 किलोमीटर वरती आतमध्ये कपिलधारचं मंदिर आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेस्ट आहे. थोडीशी खूप सुरुवातीच्या काळामध्ये बांधकाम झालेलं आहे मित्रांनो. थोडीशी आता ह्याला डाक करायची गरज आहे मित्रांनो. पण ही जी कमान आहे इकडनं तुम्ही एंटर करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही बीड शहरामधून येत असाल तर तुम्हाला ही कमान लागेल आणि जर तुम्ही दुसऱ्या साईड नेत असाल म्हणजे नगर रोड नेत असाल, आंबाजोगाई रोड नेत असाल, तर त्याला एक दुसरी एंट्री आहे, ती पण मी आज एक्सप्लोर करणार आहे. तर ती पण मी तुम्हाला आज दाखवेल. मित्रांनो तुम्ही पाहताय आपण आता आलेलो आहोत श्री मन्मथ स्वामी देवस्थान म्हणजे कपिलधारला आपण आलेलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय कपिलधारचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये मित्रांनो गाडी पार्किंगची सोय आहे. कुठलाही चार्ज नाही त्यासाठी, निःशुल्क सेवा आहे. तुम्ही चार्ज तुमची फोर व्हीलर असू द्या, तुमची टू व्हीलर असू द्या, तुम्ही या ठिकाणी पार्क करू शकता विदाउट एनी चार्ज. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये नाश्त्याची सोय आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे, बाकी इतर काही छोटे मोठे खेळण्यांची दुकानं आहेत मित्रांनो. धार्मिक गोष्टी म्हणजे पुस्तकं असतील किंवा काही गंध अष्टगंध वगैरे असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला छोटे मोठे मार्केट मिळतात मित्रांनो. तर ही गोष्ट अशी आहे. आणि हे जे देवस्थान खास मित्रांनो, हे जे देवस्थान आहे मित्रांनो खास, ते डोंगर दऱ्यामध्ये आहे. साधारण 10 मीटर उंचीवरती या ठिकाणी एक जलप्रताप आहे म्हणजेच धबधबा आहे मित्रांनो. त्या धबधब्याचं नाव कपिलधार धबधबा आहे मित्रांनो. तर मित्रांनो सध्या तुम्हाला माहिती आहे सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे, तर कपिलधारचा धबधबा पाहण्याचा हा मला एक म्हणजे मला एक चांगली संधी मिळाली आहे. तो मी विचार केला की आपण याच्यावर लॉक केलंच पाहिजे, कारण की माहीत नाही मित्रांनो परत पुढच्या वर्षी पाऊस आहे किंवा नाही माहीत नसतं. आणि परत हा सीन मला परत पाहायला मिळेल काय मला माहीत नाही. सो जर आता पाणी आलेलं आहे धबधब्याला तर म्हणलं आपण एक ब्लॉक करायलाच पाहिजे मित्रांनो. तर आता आपण जाऊयात आणि पूर्णपणे मस्तपैकी मंदिर दर्शन वगैरे घेऊयात, एक्सप्लोर करूयात आणि त्याचबरोबर आपण धबधबा पाहूयात मित्रांनो. लेट्स गो. मित्रांनो तुम्ही पाहता या ठिकाणी मस्तपैकी लहान मुलांसाठी खेळण्याची दुकान वगैरे आहे आणि लहान मुले त्या दुकानात आलं की हे घे ते घेन तर चुरूच असतात. आपण आता पाहतोय आपण मन्मथ स्वामी देवस्थान मंदिराशी एकदम जवळ आले आहोत मित्रांनो. प्रथम आपल्याला या ठिकाणी चप्पल वगैरे काढावी लागते. आपल्या उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चप्पल वगैरे काढायची. तर आपण इथे चप्पल काढणार आहोत आणि मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रवेश करणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी आम्हाला इंद्रधनुष्य दिसलेला आहे, होपफुली तुम्ही पण पाहू शकाल.
धबधब्याच्या पाण्यामुळे आणि दगडावर पडणाऱ्या जोरात आदळ्यामुळे त्यातून इंद्रधनुष निर्माण झालेला आहे. मित्रांनो, आता आपण पंचकुंड पाहायला जाणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला गाडी पार्किंग करायची, याच्या खाली तुम्ही गाडी नेऊ शकत नाही, तर इकडनं तर आपण सरळ जाणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही निसर्गाचं सुंदर दृश्य पाहत आहात. तुम्ही पाहताय बगळा या ठिकाणी त्याचं शिकार शोधत आहे, त्याचं अन्न शोधत आहे. बेसिकली किती शांत आहे तो, किती स्तब्ध आहे, जेणेकरून आतमध्ये जर एखादे छोटे मोठे मासे असतील, काही काही पाण्यातले काही सजीव असतील, त्यांना असं वाटावं की ती एखादी मूर्तीच आहे, स्टॅच्यूच आहे, परंतु तो ती शिकार करण्यासाठी एकदम तयारीमध्ये आहे. मित्रांनो, निसर्गाचं हे सुंदर दृश्य या ठिकाणी आपण आता पाहत आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे कपिलधार, पंचकुंड वगैरे पूर्णपणे एक्सप्लोर केलं आहे. तर तुम्हाला हा व्लॉग माझा कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं. मित्रांनो, द मयूर साळवे ब्लॉगला थँक्यू, आणि आपण लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मगाशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं कपिलधार मंदिराला जाण्यासाठी दोन वाटा आहेत, एक म्हणजे ती तुम्हाला मी दाखवली बीड शहराच्या दक्षिणेकडून, आणि दुसरी म्हणजे अंबाजोगाई शहराकडून आल्यानंतर ती एक वाट आहे. मित्रांनो, या ठिकाणी कमान आहे, गावची वेस आहे मुळात. तिकडनं तुम्ही आतमध्ये एंटर करून साधारण 2 ते 3 किलोमीटरवरती आतमध्ये खाली दरीमध्ये कपिलधार मंदिर आहे. मित्रांनो, आपण आत्ता त्याच घाटामधनं एक्झिट केलेलं आहे. मित्रांनो,